काल दिनांक 20 एप्रिल रोजी एकनाथवाडी सावरगाव येथे दुपारी 5 वाजता मानवी वस्ती शेजारी असणाऱ्या ऊसाच्या शेतात बिबट्या आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच 2 दिवसांपूर्वी देखील बिबट्याने एक पाळीव कुत्र्याची शिकार केली होती. विशेष म्हणजे करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पुण्यातील रहिवासी 1 महिन्यापूर्वीच मुलाबाळांसह गावी आले आहेत. बिबट्याच्या या दर्शनामुळे सर्वच एकनाथवाडी ग्रामस्थांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. तरी ग्रामस्थांनी वनविभाग व तहसीलदार जुन्नर यांच्याकडे अर्ज केला असून बिबट्याचा योग्य तो बंदोबस्त करून पिंजरा लावण्याची मागणी देखील केली आहे. काल दुपारी ग्रामस्थ प्राध्यापक शरद मनसुख यांनी बिबट्यासंदर्भात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना फोनवरून माहिती कळवली होती. आज सकाळी 10 वाजता वनविभाग अधिकारी सौ मनीषा काळे, सौ बारमुख आणि बाळसराफ यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांना योग्य ते मार्गदर्शन करून खबरदारी घेण्यास सांगितले व बिबट्यासंदर्भात योग्य त्या उपाययोजना करू अशी ग्वाही देखील दिली. यावेळी निवृत्ती मनसुख, देवरा मनसुख, सुरेश मनसुख तसेच दादाभाऊ मनसुख इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते. मी मनीषा काळे, वनपाल नारायणगाव, एकनाथवाडी सावरगाव या ठिकाणी वरून काल सायंकाळच्या वेळी ग्रामस्थांनी फोन केला होता. त्यानुसार या ठिकाणी बिबट वावर असल्याबाबत त्यांनी फोटो पण या ठिकाणी काढले होते. तर त्या अनुषंगाने आज सकाळी माझ्या सहकारी वनरक्षक तृप्ती बारमुख यांच्यासमवेत या ठिकाणी येऊन तसेच वनकर्मचारी येऊन पाहणी केली. तर नक्कीच या परिसरात बिबट्याचा वावर आहे. एकनाथवाडी ही साधारणतः आता माझ्या डोळ्यासमोर दिसतं, 100-150 घराचा चांगला उंबरा इथे असावा. त्याचप्रमाणे लॉकडाऊन सध्या संपूर्ण याच्यात चालू असल्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात मुंबई पुण्यावरनं या वाडीमध्ये जी लोकं बाहेर गावी आहेत नोकरीच्या व्यवसायाच्या निमित्तानं, ती मुलाबाळांसकट या गावामध्ये आलेली माझ्या आत्ता नुकतंच ग्रामस्थांच्या सांगण्यावरून निदर्शनास आलेलं आहे. तर सध्या या ठिकाणी लहान मुलं बाहेर वावरत असतात घराच्या ओट्यावर. कधीकधी ते उन्हाळ्याचाही दिवस आहे, कधीकधी बाहेर खेळत असतात सायंकाळच्या वेळी. तर अशावेळी सावधानता म्हणून या ठिकाणी वरिष्ठांच्या सूचनेनुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक त्या उपाययोजना सगळ्या आपण करणार आहोत. आम्ही बिबट वनविभाग जुन्नर, आम्ही बिबट वावर क्षेत्रामध्ये वेळोवेळी ग्रस्तीची कामं रात्रीचं पेट्रोलिंग करत असतो. त्याचप्रमाणे याच्यावर ऑडिओ क्लिप वाजवत असतो. सध्या वनवणम्याचाही हंगाम आहे, तर लोकांना सावरगाव या गावाला मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र लाभलेलं आहे. तर या आपल्या चॅनलच्या याच्याने मी लोकांना वनवणवा लागू नये यासाठी पण खबरदारी घेण्याचे आवाहन वनविभागाकडून करत आहे. तर नागरिकांनी तीही दक्षता घ्यावी. जर वणवा लागलाच तर त्वरित वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना कळवावे व त्या अनुषंगाने वणवा विझवण्यासाठी मदतही करावी, असंही या ठिकाणी मी आवाहन करते आहे. बिबट वावरच्या बाबतीत जे असतील तर त्या आवश्यक उपाययोजना नक्कीच आपण करणार आहोत. रात्रीची ग्रस्त घालणार आहोत. वेळोवेळी जर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि ग्रामस्थांच्या मागणीनुसार जर आवश्यकता भासल्यास आपण पिंजऱ्याचीही तरतूद या ठिकाणी करू. तर त्या अनुषंगाने जे काही पावलं उचलायची खबरदारीच्या दृष्टीने ती आपण नक्कीच घेऊ. मी निवृत्ती ज्ञानदेव मनसुख आणि ग्रामस्थ एकनाथवाडी. काल या ठिकाणी एक बिबट्याचा वावर दिसला. त्या सावलीला बाबलीच्या झाडाखाली दुपारी 5 वाजता बसलेला होता. मी त्याची शूटिंग करून घेतली. नंतर वनविभागाच्या मॅडमला, काळे मॅडम होत्या, त्यांना फोन केला. त्यांनी फोनवरती सगळं ऐकून घेतलं आणि आज या ठिकाणी येऊन पाहणी केली. आम्ही त्यांना एक अर्ज करून दिलेला आहे. समजा त्या ठिकाणी एक पिंजरा लावण्यात यावा आणि त्याप्रमाणे ते काही कार्यवाही करतील.